साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट उदयनराजे भोसले यांना आव्हान केलेलं आहे. टोल नाक्याच्या वादावरून जो वाद दोन गटांमध्ये निर्माण झाला होता तो अजूनही चिघळण्याची चित्र इथे दिसत आहेत. माझ्यावर अशा पद्धतीने हल्ले होत असतील आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत असेल तर मी बांगड्या भरल्या नाही, या शब्दात शिवेंद्रराजे भोसले यांनी आव्हान केलेलं आहे. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गुन्ह्याच्या गुन्ह्यासह 3 गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता सातारा पोलीस धरपकड सुरू केलेली आहे. मात्र या धरपकडीत पोलिसांनी फक्त आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याच कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे आणि उदयनराजेंच्या समर्थकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप शिवेंद्रसिंग राजे भोसलेंनी केलेला आहे. त्यामुळे पोलिसांवर हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचे सांगून जर माझ्यावर अशा पद्धतीने हल्ले होत असतील आणि जर पोलीस बघ्याची भूमिका घेत असेल तर मी बांगड्या भरल्या नसल्याचे सांगून त्यांनी थेट उदयनराजेंचे नाव घेऊनच त्यांना आमंत्रण केलेले आहे असं सांगत असताना त्यांनी साताऱ्यामध्ये अशामुळे अशांतता झाली तर मी जबाबदार नसल्याचा थेट इशाराही दिलेला आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंग राजे नेमके काय म्हणाले ते आपण ऐकूया. नेहमी सामंजस्यपणाची भूमिका, दंगा धोपा रात्रीच्या गाड्या पळवणं इकडं तिकडं असणं मी आयुष्यात कधी केलं नाही, पण ज्या वेळेला माझ्या घरावर कोणतरी चाल करून येतं त्यावेळेला मोकळं बसायला मी काय हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. मग ते उदयनराजे असू देत, त्यांची आई असू देत, नाही तर आणि कुणी असू देत, माझ्या घरावर जर चाल करून आलं तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची तयारी माझी आहे आणि हे मी दाखवून दिलं आहे. व पोलिसांनी आता जर वातावरण हे निवळायचं असलं तर पोलिसांनी योग्य कार्यवाही करावी, योग्य पद्धतीने त्यांनी जे आरोपींची नावं आली त्या सगळ्यांना त्वरित अटक करावी आणि योग्य पद्धतीनं या सगळ्या घटनेचा तपास करावा हे मला पोलीस अधीक्षक असू देत किंवा त्यांचे जे तपासी अधिकारी असू देत या सगळ्यांना मला नम्रपणे विनंती करायची.